आज बनवत आहे सांडगं मुंबईला याला सांडगं म्हणतात आणि गावाकडं कोरडा म्हणतात त्याची भाजी मी बनवत आहे गावावरूनच मी कोरडा आणला होता माझ्या आईनं दिला होता मला आता मी छोटासा वाटीभर कोरडा घेतला आणि तिच्यामध्ये एक कांदा कापून चिरून असत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे चांगला लालसर कलरी अस भाजून घ्यायचा आहे कोरडा आणि शेंगदाणे मसाल्यासाठी घ्यायचे आहे एक कांदा कापून घेतला थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे तीळ हे पण मी गावावरूनच आणले आहे शेंगदाणे आणि तीळ माझ्या सासूबाईने पाठवले होते आता मी गावाला गेले होते तेव्हा हे बघा असं मी भाजून घेतला हे करोडा आणि हा मसाला बनवायला घेतला आहे म्हणजे आपल्याला आता तव्यावर छानपैकी कांदा शेंगदाणे धने हे जेवढे पण मी गरम मसाले घेतले ना ते सर्व चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे असा खमंग वा सुटेपर्यंत भाजून घ्यायचं चा छानपैकी आणि लास्टला खसखट टाकत आहे थो दोन तीन मिरे आणि दोन तीन लोंगा पण टाकलेल्या आहे मसाल्यामध्ये आता हे चांगलं भाजून घेतलं मी आणि ते आता मी पाट्यावर वाटणार आहे पाट्यावर वाटा लागले तर मला गावचीच आठवण यायला लागली गावच्यासारखीच भाजी बनवत आहे आता कारण की पाटा आणला गावावरून तर आता कसं सर्व गावची चव लागणार आहे जेवणामध्ये छानपैकी पाट्यावर वाटायचं आणि जेवण बनवायचं आता मी फोडणी देत आहे सर्वात प्रथम मी तेल टाकलं आणि तेलामध्ये हे कांदा आणि हे को सांडगं किंवा कोरडा हे छानपैकी परतून घ्यायचं आणि हा वाटलेला मसाला आहे या सांडक्या कांद्यामध्ये सोडून द्यायचा आणि छानपैकी परतून घ्यायचा आणि आपण हिरवी मिरची पण वाटेलच आहे ह्याच्यामध्ये लाल मिरचीचा पण करू शकतो कोणी हिरवी मिरचीचा पण करतो मी आता हिरव्या मिरच्याचा कोरडा बनवला आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये हळद एक चमचा आणि मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे आणि ते पण छानपैकी परतून घ्यायचं आणि फक्त काय माहिती आहे का कोरडा शिजायला थोडा वेळ लागतो तर काय करायला पाहिजे गरम पाणी करून कोरड्यामध्ये टाकायचं तेव्हा कोरडा किंवा सांडगं पटकन शिजतं मी थंडच पाणी टाकलं होतं त्याच्यामुळं मला दहा पंधरा मिनटं लागले शिजण्यासाठी आपण गरम पाणी करून टाकलं ना तर कोरडा पटकन शिजतो हा सांडगं म्हणजे उडदाच्या सा डाळीचं बनवलं असतं गावाकडं बनवतात उडद्याच्या डाळी उडा उडदाची डाळ भिजू घालतात आणि ते सांडगं बनवतात छानपैकी भाजी झाली होती बघा दहा मिनटं मी शिजवली तरी थोडीशी कसर बाकी होती तर अजून मी पाच मिनटं शिजवली आणि बघा तुम्ही आता किती छान भाजी शिजलेली आहे म्हणजे सांडगं शिजलेलं आहे खूप चवीला छान आणि मस्त भाजी झाली होती म्हणून तुम्ही पण करा आणि मस्त खा चॅनलवर नवीन तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय